प्रायोजक वर्मा ज्वेलर्स, सर्व प्रकारच्या सोन्या चांदीच्या आकर्षक दागिन्यांचं माहेरघर आणि विश्वसनीय ठिकाण जगदीश वर्मा यांचं वर्मा ज्वेलर्स, सोमाणे कॉम्प्लेक्स समोर टिळक रोड वैजाप। मराठवाड्याचं प्रवेशद्वार म्हणून ज्याकडे बघितलं जातं तो तालुका आणि विधानसभेचा मतदारसंघ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नामलौकिक असलेलं वैजापूर शहर आणि ग्रामीण भाग, या ग्रामीण भागाचा आणि शहराचा एक अतूट सलोखा एकमेकाप्रती आहे। परंतु राजकीय वलयामध्ये याचं अस्तित्व सुद्धा काहीसं वेगळंच आहे। पूर्वीपासूनच, अगदी मराठवाड्याच्या स्थापनेपासूनच वैजापूर हा प्रांत म्हणजे खूप लक्षवेधी आहेत। त्यातच छत्रपती संभाजीनगर हे एक महानगरांपैकी एक नगर आहे, त्यामुळं येथील प्रवेशद्वार जिथून सुरू होतं ते शहर म्हणजे वैजापूर। या ठिकाणच्या मतदारसंघामध्ये आता 2024 विधानसभा निवडणुका होणार आहेत। लोकसभेनंतर लागलीच विधानसभेच्या निवडणुका होतील, त्यावेळेला मात्र काहीसे पडसाद वेगळे पाहायला मिळतील। यातच आता ओबीसी आणि मराठा असा वादही समोर आला, त्यामुळे आता ओबीसी मतदार आणि मराठा मतदार एकत्रित येऊन मतदान करणार का, हा सगळ्यात पहिला महत्त्वाचा प्रश्न आहे। परंतु याकडे आपण नंतर जाऊया। आजचा आपला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे राजकीय वलयातून पुन्हा 2024 रणांगणामध्ये उतरणारे चेहरे कोण, या विशेष रिपोर्टमध्ये आज आपण जाणून घेणार। नमस्कार, मी प्रवीण पाटील, तुम्ही पाहताय एमएच बिंदास। आजचा आपला विषय आहे विधानसभा वैजापूरची। वैजापूर 112 विधानसभा मतदारसंघ हा येणाऱ्या काळामध्ये पुन्हा लक्षवेधी ठरणार आहेत। आता सध्याचे विद्यमान आमदार असलेले आमदार प्राध्यापक रमेश बोरणारे यांच्या माध्यमातून आज सध्या वैजापूर तालुक्याची एक वेगळी ओळख तयार झालेली आहे। सध्याच्या स्थितीमध्ये विद्यमान आमदार म्हणून ज्यांची ओळख आहेत, कार्यसम्राट म्हणून ज्यांची परिचिती आहेत, असे प्राध्यापक रमेशजी बोरणारे आता वैजापूर तालुक्याचे सध्या आमदार आहेत। आगामी काळामध्ये प्राध्यापक रमेशजी बोरणारे यांच्यासह आणखी कुठले दिग्गज या राजकीय वलयामध्ये येऊ शकतात, जे स्वतःच नशीब आजमावून पुन्हा या ठिकाणी आमदार होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तयारीला लागू शकतात, यावरती आज नजर टाकूयात। त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा पहिला चेहरा आहे त्याचं शिंदे गटाकडून चर्चित आहे, ते म्हणजेच शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार प्राध्यापक रमेशजी बोरणारे हे पुन्हा एकदा राजकीय वलयामध्ये आणि विधानसभेच्या रिंगणामध्ये आपल्याला उतरण्याचं पाहायला मिळणार आहेत। सप्ताह या वैजापूर शहराच्या लागातच त्यांनी गंगागिरी महाराजांचा जो अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला होता, यामध्ये मोलाचं योगदान दाखवलं आहे। यासोबतच शिंदे सरकार असताना कोट्यवधी रुपयांचा निधी आणून तो ग्रामीण भागातील रस्ते आणि इतर विकासासाठी खर्च करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला आहे, यामुळं त्या या सगळ्या गोष्टीवरती ते आपलं एक मताधिक्य आहे आणि ते मताधिक्य टिकवण्यासाठी प्रयत्न करताना आता पाहायला मिळत आहेत। आगामी काळामध्ये सुद्धा या सगळ्या गोष्टींचा आधार घेत ते पुन्हा एकदा विधानसभेच्या रिंगणामध्ये उतरणारच, यात शंका नाही आहेत। दुसरा महत्त्वाचा चेहरा आहे जो आता बहुचर्चित चर्चेत येतोय आणि सध्याचं वातावरण जर आपण बघितलं तर ओबीसी विरुद्ध मराठा असा आरक्षणाचा मुद्दा आहे। परंतु या सगळ्यामध्ये एक महत्त्वाची वाट निर्माण करून ठेवलेला चेहरा म्हणजे डॉक्टर दिनेश परदेसी, जे या ठिकाणी नगराध्यक्ष म्हणून ज्यांनी पद भूषवलेलं आहेत आणि आता सध्या नगरपालिका सुद्धा त्यांच्याच हातामध्ये आहेत। नगरपालिकेचा कंट्रोल आपल्या हातामध्ये ठेवून वाखंड वैजापूर तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये एक वेगळी धुरा आणि वेगळी ओळख निर्माण करणारे डॉक्टर दिनेशजी परदेशी हे सुद्धा आगामी काळामध्ये भाजपच्या वतीनं किंवा स्वतंत्र पद्धतीनं सुद्धा या ठिकाणी उमेदवार असू शकतात, यात शंका नाही आहे। डॉक्टर दिनेश परदेशी हे तरुणांसह जनसामान्यांच्या मनामध्ये घर निर्माण केलेले एक व्यक्तिमत्व आहेत। काँग्रेसच्या काळापासूनच त्यांनी समाज मनामध्ये आपली एक वेगळी ओळख तयार केलेली आहे। समाजातील प्रत्येक जाती प्रवर्गामध्ये त्यांनी केलेला वर्चस्ववाद हा निश्चितच त्यांच्या पथ्यावर पडू शकतो, याबद्दल सुद्धा आता शंका उरलेली नाही आहे। यातच जर डॉक्टर दिनेश परदेशी यांना भाजपने उमेदवारी दिली तर विधानसभेचा चेहरा म्हणून डॉक्टर दिनेश परदेशी सुद्धा या ठिकाणी विजयी होऊ शकतात। कारण आता जर आपण परिस्थिती बघितली तर मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा जो विषय आज चर्चेत येतोय, एकीकडे ओबीसी प्रवर्गाचा उमेदवार चेहरा म्हणून डॉक्टर दिनेश परदेशी यांच्याकडे पाहिलं जाऊ शकतं। दुसरा महत्वाचा भाग जर बघितलं तर मराठा समाजासोबतचे जे काही कार्यकर्ते नेते मंडळी आहेत यांच्यासोबतचा जो काही सलोख्याचा भाग आहे डॉक्टर दिनेश परदेशी यांचा, तो त्यांच्या पथ्यावर पडू शकतो। ओबीसींची संपूर्ण मतं आणि यासोबतच मराठा समाजाची कार्यकर्ते आणि याचबरोबरच समाजाच्या तळागाळातील जनतेकडून मिळालेली सहानुभूती डॉक्टर दिनेश परदेशी यांना आमदार बनवण्यासाठी पोषक वातावरण तयार करू शकते, असंही या ठिकाणी चर्चेत आहे। तिसरा महत्वाचा चेहरा जर आपण बघितलं तर ते म्हणजेच वैजापूर तालुक्याचे माजी आमदार
भाऊसाहेब पाटील, तात्या चिकटगावकर यांचं नाव चर्चेत येते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडून. भाऊसाहेब तात्या यांनी राष्ट्रवादीकडून उमेदवारी घेतली होती आणि शरद पवार यांच्या नजदीकी ते एकेकाळी होते. नंतर त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शिवसेना उबाठा गटामध्ये प्रवेश केला आणि प्रवेश केल्यानंतर आता पुन्हा एकदा जे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आहेत अंबादासदादा दानवे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षनेतृत्वांच्या आशीर्वादानं भाऊसाहेब तात्या चिकटगावकर हे या ठिकाणी राजकीय वलयामध्ये पुन्हा एकदा विधानसभेच्या रिंगणामध्ये आपलं नशीब आजमावू शकतात. तसं जर बघितलं आपण तर उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटामधून प्रबळ दावेदार म्हणून आणि शिवसेनेचा सच्चा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून अविनाश पटेल गलांडे यांच्याकडे सुद्धा बघितलं जातं. अविनाश पटेल गलांडे यांनी ज्या वेळेला शिवसेनेमध्ये फूट पडली, आमदार प्राध्यापक कार्यसम्राट आमदार रमेशजी बोरणारे जे आहेत यांनी ज्या वेळेला शिवसेनेतून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना सोडचिठ्ठी देत त्या एकनाथजी शिंदे यांच्यासोबत त्यावेळेला ते गेले होते, त्यानंतर एक बोरणारे विरुद्ध गलांडे असा वार आपल्याला पाहायला मिळाला होता. हा सोशल वार सुद्धा होता आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्ष टीकेच्या काही गोष्टी होत्या. इतकंच नव्हे तर हा प्रकार त्याचा वाद या अविनाश पटेल गलांडे यांच्या राजकीय भविष्यासाठी फायद्याचा ठरू शकतो हे सुद्धा नाकारता येत नाही. यामुळे अविनाश पटेल गलांडे हे सुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून शिवसेनेच्या आगामी काळातील विधानसभेच्या रिंगणामध्ये महत्वाची भूमिका बजावण्यासाठी पुढे येऊ शकतात. त्यामुळं तात्या की गलांडे असा विषय पुन्हा चर्चेत येऊ शकतो. आता चौथा महत्वाचा चेहरा जर आपण बघितलं तर काँग्रेस आणि NCP या दोन गोष्टी आहेत. काँग्रेसकडून उमेदवार या ठिकाणी दिला जाऊ शकत नाही, तितकी ताकद तालुक्यामध्ये काँग्रेसची नाही आहे हे सुद्धा तितकं सत्य असलं तरी सुद्धा NCP म्हणजेच अजित पवार यांचा एक गट आहेत आणि शरद पवार यांचा एक गट या ठिकाणी आहेत. तर अजित पवार यांच्या गटाची ताकद सध्या जर आपण बघितली तर पंकज ठोंबरे यांच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये ती पोहोचताना पाहायला मिळतात. परंतु पंकज ठोंबरे हे जिल्हा परिषद सदस्य असताना त्यांच्या गटामध्ये केलेल्या कामाच्या स्वरूपावरती त्या प्रबळ मताधिक्यती मिळू शकतात का हा एक पुढचा विषय महत्वाचा ठरणार आहे. त्यामुळं पंकज ठोंबरे हे सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुढचा विधानसभेचा चेहरा म्हणून समोर येऊ शकतात. आता उमेदवारी कोणाला दिली जाते, महायुतीमध्ये कोण उमेदवार होते या सगळ्या गोष्टी नंतरच्या आहे. परंतु विधानसभेच्या रेसमध्ये उतरणारे ही प्रमुख एक 4 ते 5 चेहरे आपल्याला पाहायला मिळाले ज्यामध्ये यांच्यात लढत होऊ शकते. याशिवाय वंचित आणि MIM सुद्धा या वैजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये एक वेगळं अस्तित्व दाखवू शकतं आणि त्यामध्ये मागील वेळी जर आपण बघितलं तर अखिल शेठ हजी अखिल शेठ हे सुद्धा होते. याशिवाय आणखी काही अपक्ष उमेदवार सुद्धा होते परंतु ते तितके महत्वाचं नाही आहे. त्या या 4-5 चेहऱ्यांमधूनच एक पुन्हा वैजापूर तालुक्याचा आमदार होणार हे मात्र तितकं सत्य आहेत. जसं आपण बघितलं की शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून प्राध्यापक रमेशजी बोरणारे, त्याचबरोबर जर आपण बघितलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून गलांडे की तात्या असाही विषय समोर येऊ शकतो. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा जर बघितलं OBC आरक्षणाचा फायदा, मराठा आरक्षणाचा फायदा आणि या सगळ्या समाजातील जाती प्रवर्गातील असलेली एकजूट एक निष्ठता, डॉक्टर दिनेश परदेशी यांना भाजपनं जर तिकीट दिलं तर त्यांच्यासुद्धा फायद्याची होऊ शकते. आणि सगळ्यात अंतिम विषय जर आपण बघितलं तर पंकज ठोंबरे हे आत्ता राष्ट्रवादीची वैजापूर तालुक्यातील धुरा सांभाळत आहेत आणि काका पुतण्यांच्या एकजुटीमुळे पुन्हा एकदा विधानसभेच्या जागेसाठी ते आपला दावा करणार का, त्या ठिकाणी आपला हक्क सांगणार का, हक्क सिद्ध करणार का, हाही विषय आपल्याला अगदीच काही थोड्याशा दिवसामध्ये समोर येणार आहेत. त्यामुळं आत्ताच्याच या तयारीला लागलेल्या सर्व नेते मंडळींना लवकरच आचारसंहिता लागणार आहेत आणि लोकसभेच्या निवडणुकीनंतर लगेच विधानसभेच्या निवडणुका होऊ शकतात याचाही शंका नाही आहे. परंतु वैजापूर तालुक्याचा पुढचा चेहरा कोण यावरती पुन्हा एकदा सविस्तर रिपोर्ट आपण MH बिंदासच्या माध्यमातून नक्कीच मांडूयात. या व्हिडिओबद्दल आपल्याला काय वाटतं आणि वैजापूर विधानसभेचा खरा चेहरा कोण असायला पाहिजे, आपल्या प्रतिक्रिया व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा.